सध्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेतून मताधिक्य असलेल्या राजकीय पक्षांपैकी मनसे, शेकाप आणि भारतीय काँग्रेसकडे पाहिलं जात आहे. कर्जत खानापूरमध्ये मनसेने महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा दिला असल्याने शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्जत खालापूरमधून कार्यकर्त्यांची मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने कार्यान्वित असून जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूरसह संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रभावीपणे काम करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या कर्जत नगरपालिका निवडणुकीत महायुतीला कडवं आव्हान देण्यासाठी मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ठामपणे राहत आघाडीला पाठिंबा दिल्याचं सर्वश्रुत आहेच. मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरसावलेत. याच राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करत मनसे पदाधिकाऱ्यांनी आज पार्थ पवारांच्या प्रचारात खोपोल येथे संवाद सभेचं आयोजन केलं होतं. त्याला सर्व मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या संवाद सभेत पार्थ पवारांना मनसेची संपूर्ण ताकद देण्याचा मानस करण्यात आला आहे. अजितदादा पवार यांचं या ठिकाणी या शेरगावच्या ग्रामदैवत बापूजी व मंदिरा समोर यांचं स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व बारणे कुटुंब असेल, सर्व पवार जगताप गुजर सर्व कुटुंब आणि या ठिकाणी असलेले रहिवासी या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी पार्थ दादांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी मी या बापूजी व मंदिरापुढे शपथपूर्वक सांगतो की आम्ही तुम्हाला या ठिकाणी 80% जास्त मतदान शेरगावमधून मिळवून देऊ. तुम्हाला या ठिकाणी या भारताच्या संसदेत पाठवण्याची जबाबदारी ही आमच्या बारणे कुटुंबाने या ठिकाणी घेतलेली आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. या ठिकाणी आमचे शंकरभाऊ बारणे असतील, जयसिंग बारणे असतील, कावराम बारणे असतील, सर्व आमचे मित्रमंडळ या ठिकाणी आलेले आहेत. शेजारी गजबार नगरसेविका असतील, सर्वांचं या ठिकाणी आपलं स्वागत करतो.